आपण बघायला संध्याकाळी 5 बातम्या. लोणावळ्यातल्या अँबी व्हॅलीच्या ऑफिसला ठोकलेलं सील पुन्हा उघडलंय. थकीत रकमेचे धनादेश सहारानं दिल्यानंतर ही कारवाई तुर्तास मागे घेण्यात आली आहे. 3,02,00,000 रुपये इतका महसूल थकीत होता. या रकमेचे धनादेश दिल्यानंतर ही कारवाई मागे घेण्यात आल्याची माहिती मोर्शी तहसीलचे मंडळ अधिकारी मंगेश शिंगटे यांनी दिली आहे. सहारानं बिनशेत जमिनीचा महसूल थकवल्यानं महसूल विभागानं आज सकाळपासून कारवाईला सुरुवात केली होती. अँबी व्हॅलीच्या प्रवेशद्वारालाही सील ठोकण्यात आलं होतं. लोणावळ्याचे मंडल अधिकारी मंगेश शिंदे यांनी या कारवाई संदर्भात दिलेली प्रतिक्रिया पाहूयात. व्हॅलीचे सर्वचे सर्व दरवाजे आहेत ते सील करण्यात आले. त्यांनी मागच्या 2 दिवसापूर्वी 1 कोटी रुपयाचा चेकही दिला होता, परंतु तो चेक त्या ठिकाणी वटू शकला नाही म्हणून आत्ता या ठिकाणी त्यांनी परत चेक दिलेला आहे. तेवढे पैसे त्यांनी रोख भरलेले आहे. पुढचे पैसे 1 कोटी रोख भरलेले आहे. पुढचा पैसा 28 तारखेपर्यंत पुढच्या 28 भरण्यासाठी त्यांनी ॲडव्हान्स चेक दिलेले आहे. त्यामुळे आंबी व्हॅलीवर केलेली कारवाई शासनाने मागे घेतलेली आहे. सारा सिटीची जी एने जागा केलेली आहे त्यांची 1 लाखाबाबतीतली मसूद वगैरे बाकी थकबाकी रक्कम होती आणि चालू वर्षाची काही रक्कम होती ती 2 वर्षापासून त्यांच्याकडे एने होते महसूल विभागाला. तर ते त्यासाठी आम्ही आज त्यांची सारा सिटी जे मेन बिल्डिंगचं गेट आहे ते सील केलं होतं. सकाळपासून कारवाई सुरू होती. त्यानंतर दुपारी बैठक करून सारा सिटीने आज 3,03,00,000 चेक महसूल विभागाकडे दिलेले आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.